काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अग बाईताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं? खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठ? अहो, आपल्या वाल्मिक रावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल. गुरुवारी दुपारी संगमनेर शहरासह तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला, तर वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. घरांचंही नुकसान झालंय. छोट्या मोठ्या व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे. तर शहरातील शासकीय विश्रामगृहातील मोठं लिंबाचं झाड पडल्यामुळं काही काळ वाहतूक ठप्प झाली. अकोले रोडवरही छोटी मोठी झाडं वादळी वाऱ्यामुळं पडली आहेत. दरम्यान संगमनेर शहरातील बसस्थानक परिसरामध्ये विजेचा खांब पडल्यामुळं शहरातील वीज खंडित झाली आहे. तर या वाऱ्याचा वेग एवढा होता की सुरुवातीला सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलं. त्यानंतर आलेल्या मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. यामध्ये फळबागांचं देखील मोठं नुकसान झालंय. तर काही ठिकाणी आंब्याच्या झाडाखाली कैऱ्यांचा खच पडल्याचं पाहायला मिळालं. जूनच्या सुरुवातीला पावसानं हजेरी लावल्यामुळं बळीराजा सुखावला आहे. तर आता शेती मशागतीच्या कामांनाही वेग येईल. बाबासाहेबकडू सी न्यूज मराठी, संगमनेर.